कधी विचार केला ब्लॅक होलमध्ये काय असेल ही मूवी सांगेल त्यासाठी रुको जरा सबर क्रो ही मूवी स्टार्ट होते कुप्यापासून जो एक पायलट असतो तो शेतकऱ्याचं काम करतो कारण त्यावेळी म्हणजे दोन हजार सिक्स्टी सेवनमध्ये एक दुष्काळ आलेला असतो जेणेकरून सगळे खाद्यपदार्थ नष्ट होत असतात त्याची मुलगी बर्फ म्हणजे मर्फ सांगते की तिच्या रूममध्ये भूत आहे ज्याला कुप्या नकारतो बर्फला एक भाऊ असतो टॉम आणि एक आजोबा असतो ते एक बेसबॉल मॅच बघायला जातात पण तिथे एक मातीचा तुफान येतो तू। म्हणून ते परत येतात परत गेल्यावर त्यांना कळतं की बर्फाने खिडकी उघडीच ठेवली असते म्हणून सगळी माती आत येते माती एक असाधारण प्रकारे पडली असते म्हणजे लाईनमध्ये पडली असते ते दोघे मातीचा पॅटर्न सुलजवतात एका मॅपवर आणि ते त्या जागेवर जातात ती जागा रिस्ट्रिक्टेड असते म्हणून कोप्याला शॉक देऊन त्याला बेशुद्ध करतात उठल्यावर कुप्यासमोर असतो टार्स जो एक रोबोट असतो तेव्हा तिथे इमली येते आणि त्याला मिटिंग रूममध्ये घेऊन जाते तिथे इमलीचे बाबा असतात जे सांगतात की ते नासा आहेत बाबा कुप्याला ती एरिया दाखवतात ते सांगतात की दुष्काळ एका किड्यामुळे आलाय आणि ते हवेवर जगतात तो सांगतो की पृथ्वी जास्त वेळ टिकू शकत नाही म्हणून ते स्पेसमध्ये जातात अजून ग्रह शोधायला हो कुप्या या मिशनसाठी हो बोलतो रॉमली त्यांना मिशनबद्दल सांगतो त्यांना एक वम मिळालेला असतो जेणेकरून ते एका गॅलेक्सीमधून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जाऊ शकतात त्यांना वाटतं की हे खूप शक्तिमान माणसांनी आहे कारण बारा वर्ष आधी ते नव्हतं अचानक आलं कुप्या बर्फला सांगायला जातो की तो जातोय पण बर्फ त्याला थांबवते का कारण तिच्या रूममधल्या जो भूत आहे तो सांगतो की कुप्याला थांबवायला कसं सांगतो तर कोड लँग्वेजमध्ये सांगतो तरीही कुप्या जातो रॉकेटमध्ये इमली कोप्याला सांगते की आधी जे ॲस्ट्रॉनॉट गेले आहे स्पेसमध्ये त्यांनी सिग्नल पाठवलं आहे जिथे जी जीवन असू शकतं ते होते डॉक्टर मन मिलर आणि एडमंड्स ते सगळे वेगवेगळ्या ग्रहावर ऑक्सिजन वाचवायला ते पाण्यात झोपतात दोन वर्षासाठी दोन हजार सिक्स्टी सेवनचं वर्ष मला नका सांगू कसं काय ते उठल्यावर ते बम्मोलच्या जवळ आलेले असतात रेडी होऊन ते त्यात जातात तेव्हा इमलीला एक हात दिसतो ती पण त्याला हात देते तेव्हा तिचा हात असा होतो बाहेर आल्यावर ते एका ब्लॅक होलजवळ येतात त्याच्या जास्तजवळ गेल्यावर टाईम स्लो होतो डॉक्टर मिलरचा प्लॅनेट त्याच्या जवळच होता त्या प्लॅनेटवर एक तास म्हणजे पृथ्वीवर सात वर्षं होती म्हणून ते विचार करतात की तिथे जास्त वेळ नाही थांबायचं त्या ग्रहावर नुसतं पाणी होतं आणि एवढी मोठी लाटे येत असतात त्यांना डॉक्टर मिलरचं जहाज भेटतं जे तुटलेलं असतं इमली ते बघायला जाते पण लाट तेव्हा येत असते कुपर त्यांना बोलवतो परत लाट जवळ येत असते इमली तिथे पडते तेव्हा टार्स तिला वाचवायला जातो लाट जवळ आलेली असते आणि धाम इमली वाचते पण डोएल लाटांसोबत वाहून जातो शिपमध्ये पाणी भरतं शिप चालू होत नाही ठीक करायला तीन तास लागणार होता तेव्हा कुप्यात चिडतो कारण पृथ्वीवर तिची मुलगी मोठी झालेली असते जिवंत आहे की नाही त्याला नाही माहीत इमली सांगते की एडमंड एका बंधनात आहे तिच्यासोबत रिलेशनशिप पृथ्वीवर बर्फ मोठी झालेली असते आणि ती इमलीच्या बाबांसोबत काम करते टॉम एक शेतकरी होतो आणि त्याचेही कुटुंब असतं शिप ठीक होते आणि ते वर येतात तेव्हा त्यांना कळतं की रॉमली तेवीस वर्ष मोठा झालेला आहे कुप्या सगळे तेवीस वर्षाची व्हिडिओ रेकॉर्डिंग बघतो आणि रडतो इमलीच्या बाबांनी एक थिअरी लिहिलेली असते जेणेकरून ते नासाची एरियाच दुसऱ्या ग्रहावर घेऊन जातील पण ते जाणून बुजून ही थिअरी चुकीची लिहितात आणि हे बर्फला कळतं शिपवर ते डिसाईड करतात की डॉक्टर मनच्या ग्रहावर जायचं की हेडमनच्या ते डिसाईड करतात की मनाचं ऐकायचं पृथ्वीवर इमलीचे बाबा मरत असतात तेव्हा ते, ते सांगतात की कुप्या परत येऊ शकत नाही बर्फला खूप राग येतो दुसरीकडे ते मनच्या प्लॅनेटवर जातात आणि त्याला भेटतात आणि तो त्याच्या प्लॅनेटबद्दल सांगतो बर्फला वाटतं की तिच्या रूममधला जो भूत आहे तो तिला मदत करू शकतो तेव्हा ती तिच्या रूममध्ये जाते तेवीस वर्षानंतर इथे कुप्या आणि मन लॅब खोलायला जागा शोधतात तेव्हा त्यांची मारामारी होते आणि कळतं की मनच्या ग्रहावर माणूस जिवंत नाही राहू शकत मन कुप्याचा हेल्मेट फोडतो आणि इमली त्याला वाचवायला येते मागे रोमली एकटाच असतो आणि त्याला डॉक्टर मनच्या रोबोटमध्ये काहीतरी गडबड वाटते आणि भूम ब्लास्ट होतो आणि रोमली मरतो पण स्पेसशिप घेऊन स्पेस स्टेशनकडे जातो आणि इमली आणि कुप्या त्याचा पाठलाग करतात तो स्पेस स्टेशनला त्याची शिप जोडायला जातो पण ती नीट लागत नाही आणि ती फुटते म्हणून तुमचे आई बाबा बोलतात तुम्हाला ॲस्ट्रॉनॉट बनवत नाही हां तर काय मनचं ऐकायचं नाही मग ते दोघे ॲडमनच्या ग्रहावर जायचा प्रयत्न करतात पण ते खूप लांब असतं आणि फ्यूल कमी म्हणून ते ब्लॅक होलचा वापर करतात जेणेकरून स्पीड वाढेल स्पीड वाढल्यावर ते वजन कमी करत जातात स्पेस स्टेशनचं आणि कमी कमी करता करता कुप्या स्वतःही जातो ब्लॅक होलमध्ये आणि इमलीला पाठवतो एडमंडकडे होलमध्ये आधी तर अंधार असतो पण अचानक कुप्या फोर्थ डायमेन्शनमध्ये जातो तिथे ते त्याला ते छोटी बर्फ दिसते पण तो तिच्याकडे जाऊ शकत नाही खूप ताकद लावूनही तू फक्त बुक्स पाडू शकत होता तेव्हा त्याला कळतं की बर्फाच्या रूममध्ये जो भूत होता तो तो स्वतःच होता समज रेव स्टार्स हो? पण त्या डायमेन्शनमध्ये येतो आणि तो सांगतो की ही जागा खूप मोठ्या शक्तीने बनवली आहे कुप्या बुक्स पाडून कोडमध्ये बर्फाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आजची बर्फ ते समजते मोठ्या शक्तीने बर्फला निवडलं असतं लोकांना वाचवायला बर्फ इमलीच्या बाबांचा कोड सॉल्व्ह करते जेणेकरून मनुष्य वाचू शकतो खुश होऊन ती गेटीला किस करते टार सांगतो की काम झालंय आणि मोठी शक्ती ती जागा बंद करते कुप्या सांगतो की हे सगळं देवाने नाही तर खूप मोठ्या इव्हॉल्व झालेल्या मनुष्यानेच केलं आहे जेव्हा ती जागा बंद होते तेव्हा त्याला इमली दिसते आणि आधी जेव्हा इमली हात देते वमहोलमध्ये दे, तो हात कुप्याचाच असतो तो जेव्हा डोळे उघडतो तेव्हा तो, ते तो हॉस्पिटलमध्ये असतो डॉक्टर सांगतो की आता हो ते ज्युपिटरच्या मूनवर आहेत तो ती सगळी जागा बघून हैराण होतो त्याच्या घराला म्युझियम बनवलं असतं त्यात खराब झालेला टार्सही असतो आणि तो त्याला ठीक करतो मग तो बर्फला भेटतो जी आजी झालेली असते ती सांगते एमिलीला शोधून इथे आण तेव्हा तो निघतो टार्सोबत आणि आपण बघतो इमलीला एडमनच्या प्लॅनेटवर जे जी जीवनदायी असतं ती मोठी शक्ती मनुष्यच असते जी खूप आधुनिक असते खूप म्हणजे विचार ही करू शकत नाही एवढी त्यांनीच तो वमहोल तिथे ठेवला असतो त्यांनीच ब्लॅक होलमध्ये दुसरा डायमेन्शन बनवला असतो ते फ्युचर पास सगळं बघू शकतात म्हणजे नेक्स्ट लेवल बगचोदी करू शकतात डोकं झवणारी मूवी अशीच मूवी हवी असेल तर कमेंट करा माझं डोकं झवो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि त्या सबस्क्राईबच्या बटनवर रॉकेट उडवा की प्लॅनेट मारा काही करा पण तो क्लिक झाला पाहिजे आत्तासाठी बाई